ठिकाण कोणतं असेल तर बांधवगड. या ठिकाणी सेना महाराजांचा जन्म झाला. नोव्हे नोव्हे त्यांच्या पित्यांचं नाव आहे देवीदास, आईचं नाव आहे प्रेमा कुवरबाई आणि पत्नीचं नाव आहे सुंदराबाई. अशा प्रकारचा त्यांचा सुंदर अशा प्रकारचा परिवार आहे. या परिवारामध्ये आमच्या देवीदास महाराजांचे गुरु कोण असतील तर स्वामी रामानंद हे त्यांचे गुरु, म्हणजे विठ्ठलपंतांचे जे गुरु आहेत ना तेच गुरु कोणाचे आहेत, देवीदास महाराजांचे. म्हणजेच सेना महाराजांच्या पित्यांचे गुरु आणि विठ्ठलपंतांचे गुरु एकच आहेत महाराज. म्हणून त्यांच्या घराण्याची परंपरा ही पूर्वीपासून होती संप्रदायामध्ये आणि असे असणारे सेना महाराज, या सेना महाराजांचा अभंग आपण कीर्तन सेवेसाठी. ते म्हणजे कोणत्या कुळामध्ये जन्माला आले तर नाभिक कुळामध्ये जन्माला आले. मी एका पुस्तकामध्ये छोटंसं एक उदाहरण वाचलं की आता हे सर्व जग सुधारलं म्हणून या जगतामध्ये एक नवीन नाव दिलं त्यांना, नाभी हे की नाही नाभी. आणि आपण ढोबळ भाषेमध्ये काय म्हणतो, वारिक. आणि मुळात त्यांचं जे त्यांच्या कुळाचं नाव आहे, त्यांच्या समाजाचं जे नाव आहे ते काय नाव आहे, नाभिक. नाभिक याचं कारण सांगते बघा तुम्हाला एकदा. कारण नाभिक हा शब्द कसा तयार झाला तर म्हणतात, पुस्तकामध्ये वाचलेले सांगते मी. कारण एका पुस्तकामध्ये असं आहे की ईश्वराने दोन मनुष्य निर्माण केले आणि त्यांना सांगितलं जा आणि पृथ्वी तलावरती जाऊन जीवन जगा. त्यांच्या सोबत एक वाटी दिली, वाटी ईश्वराने, आणि सांगितलं ही वाटीचा उपयोग करा आणि तुम्ही जीवन जगा. ती वाटी घेऊन हे दोन मनुष्य पृथ्वी तलावरती आले. मृत्यू लोकात आल्याच्या नंतर दोघं एकमेकाबरोबर चर्चा करत आहेत. आता ही जी वाटी आहे आपल्याला भगवंताने दिली, तू आता या वाटीचा वापर कसा करणार. त्याच्यातल्या एक जणानं सांगितलं, हे बघा मी वाटीचा वापर कसा करणार, ज्या वेळेला देवघरामध्ये देवपूजा होत असते त्यावेळेला या वाटीत पाणी घेईल, भगवंताशी आचमन करील, भगवंताला नैवेद्य दाखवील आणि नैवेद्य दाखवून काय करील तर ती वाटी, वाटीमधलं पाणी भगवंताला समर्पित करीन आणि नंतर ती वाटी घेऊन जेवढं त्या वाटीमध्ये अन्नधान्य मिळेल त्या अन्नधान्यावर माझं जीवन जगेल असं सांगितलं. म्हणजे कुठेही कोणाकडेही जाईल आणि गेल्याच्या नंतर जेवढा अन्नधान्य त्याच्यामध्ये मिळेल तेवढं मी जीवन जगेल. आता त्याला सांगितलं तू काय करणार आहे वाटीचं, ते म्हणे हे बघ मी काय करणार आहे तर मी तुझ्यासारखं भीक मागणार नाही. म्हणजे काय करेल, भीक मागणार नाही, ना भीक. म्हणजे काय झालं ते, ना भीक, मी भीक मागणार नाही. कोण सांगितलं, त्या मनुष्यानं. म्हणजे एक परंपरा तयार कशी झाली तर ते म्हणला मी काय करणार, या वाटीमध्ये पाणी घेणार आणि लोकांची सेवा करणार, प्रत्येकांची सेवा करणार, म्हणजे त्यांच्या हजामती करणार वाटीमध्ये पाणी घेऊन. आणि हजामती करून भगवंताने जेवढं दिलं मला पोटाला तेवढंच मी करेल, पण भीक मागणार नाही. म्हणून त्या वाटीचा उपयोग, ना भीक तो शब्द उच्चारला गेला ना म्हणून त्यांच्या समाजाला नाव पडलं नाभिक समाज. आणि आता पुढे आपलं जगत सुधारलं म्हणून नाभी असा शब्द आला. आणि वारिक, वारिक या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगायचा ठरला तर वारिक म्हणजे जो वारी करणारा आहे, ज्यांची परंपरा ही वारी करणारी आहे असे असणारे वारिक. विठ्ठल विठ्ठल आणि एका ठिकाणी सेना महाराजांनी सांगितलेलं सुद्धा आहे ना, आम्ही वारिक वारिक आणि हजामत करतो बारीक. अशा पद्धतीचं हे सांगितलेलं आहे. आणि मग तिथून पुढे आमचे सेना महाराज, कारण ज्या वेळेला सेना महाराजांचे पिता देवीदास बऱ्याच काळापर्यंत त्यांनी समाजांची सेवा केली, हजामती केल्या, सर्व काही केलं आणि नंतर मग मात्र विठ्ठल पांडुरंगांचे महान भगवत भक्त असल्याच्या योगाने एक दिवस आता अंतकाळ समय जवळ आलेला आहे आणि
आपल्या पुत्राजवळ गेले, म्हणजे शेना महाराजाच्या जवळ गेले आणि शेना महाराजाला सांगितलं, बाबा रे मी जीवनामध्ये फक्त एकाच देवांचं आराध्य दैवत म्हणून मान्य केलेलं आहे, ते म्हणजे कोण? तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा। तू यदा कदाचित जीवनामध्ये तुला जर घडलं तर तू पंढरपूरला जा आणि त्या परमात्म्याची शरणागती कर, कारण त्याच्यासारखा दयाळू कोणी नाही, त्याच्यासारखा कृपाळू कोणी नाही, म्हणून तू त्याची शरणागती कर, एक वेळ तरी तू पंढरपूरला जा, असं सांगितल्याच्या नंतर त्याचे जो पुत्र आहेत म्हणे ते आहेत संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका आणि मुक्ताबाई यांचंही आळंदीला राहतात, त्यांना सुद्धा तू जाऊन भेट, असं सांगितल्याबरोबर शेना महाराजांनी विचार केला आणि देवीदास महाराजांनी आपला देह ठेवला। ठेवल्याच्या नंतर मग मात्र शेना महाराज हळूहळू हळूहळू आपला व्यवसाय करू लागले। व्यवसाय करत असताना आता ते जन्माला कुठं आले होते? कुठं आले होते?